नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंडेकर अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आजच सुरू होत आहेत जगातील सगळ्यात मोठी क्रीडास्पर्धा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा। तिचं पूर्ण माहिती बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत विविध क्लास 3 पासून क्लास अपर्यंत वेगवेगळ्या परीक्षेत काय प्रश्न येऊ शकतात आणि त्याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहून त्याच्यात जी माहिती नाही तुम्हाला ती मुद्दे तुम्हाला नोंद करायचे आहेत। तर चला मग ऑलिम्पिकबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर ऑलिम्पिकचा थोडा इतिहास आपल्याला बघण्यासाठी ऑलिम्पिकची सुरुवात इसवी सन पूर्व 776 मध्ये आपल्याला थोडं जावं लागेल। इसवी सन पूर्व जेव्हा ऑलिम्पिक, तेव्हा तर असं इतकं आधुनिक ऑलिम्पिक नव्हतं, पण प्राचीन काळामध्ये जेव्हा राजे रजवाडे होते तेव्हा मात्र कुठंतर 776 इसवी सन पूर्वमध्ये ऑलिम्पिया या ठिकाणी ऑलिम्पिया ग्रीस या ठिकाणी पहिल्यांदाच ऑलिम्पिक या खेळाची तिथं सुरुवात झाली आहे, म्हणूनच ऑलिम्पिक खेळ आपण तिथं म्हणलेला आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा इथं आहे, इसवी सनानंतर आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात केव्हा झाली? तर आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात इसवी सन 1896 झाली, अर्थातच ग्रीस या देशामध्येच, पण शहराचं नाव आहे अथेन्स। प्राचीन ह्याच्यावर एक पोलीस भरतीला तलाठीला एक प्रश्न येऊन गेलेला आहे की प्राचीन ऑलिम्पिकची सुरुवात केव्हा झाली? तर इसवी सन पूर्व 776 मध्ये। आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात, आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात इसवी सन 1896 अथेन्स या शहरात ग्रीस या देशात भरलेली आहे आणि ही प्राचीन ऑलिम्पिकची सुरुवात। पहिले दोन मुद्दे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्राचीन इसवी सन पूर्व च्या काळात आहेत ह्याला मान्यता तेवढी नव्हती, इथं लोकशाही सर्व देश मान केल्यानंतर आधुनिक विविध देशाचे निभाग घ्या सुरुवात केलेली आहे। तर बघा दोन मध्ये लक्षात आलेत, इसवी सन पूर्व 776 आणि नंतर 1896 आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात, ग्रीस देश दोन्हीकडे आहेत, शहर ऑलिम्पिया आणि अथेन्स। तर हा पहिला भाग येथे झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती होण्यासाठी नेमकं काय काय झालं, त्याच्यानंतर 2020 जी भरणार होती, जी 2021 आज 23 जुलैला स्पर्धा सुरू झाल्यात टोकियो जपान, ही कितवी स्पर्धा होती? तर असं जर पाठ केला आपण 32वी स्पर्धा होती तर लक्षात राहणार नाही किंवा नंतर विसरून जाईल, हे कन्फर्म लक्षात राहण्यासाठी आपण एक एक स्पर्धा बघू आणि नेमकं काय झालं आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण काढणार आहोत। तर आताच आपण पहिलं 1896 पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा भरली होती अथेन्स ग्रीस येथे, त्याच्यानंतर दुसरी अर्थातच केव्हा भरली असेल तर 1900 पॅरिसमध्ये भरली होती। आता बाकीची ठिकाणं पाठ असो असं काही नाही, दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा भरते, तर तिसरी केव्हा? 1904, चौथी 1908, पाचवी 1912, सहावी स्पर्धा 1916। आता इथं थोडं तुम्हाला लक्ष देण्यासारखं आहे, इथे स्पर्धा झाली नाही, कारण आहे त्याचं पहिले महायुद्ध। तुम्हाला सर्वांना माहित आहे किंवा माहीत असलं पाहिजे पहिल्या महायुद्धाचा काळ काय होता, तर 1914 ते 1918। तर पहिल्या महायुद्धामुळे 1916 जी सहावी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती भरलेली नाही, तरी तिला क्रमांक ठेवलेला आहे जशाच तसा, म्हणजे सहावी स्पर्धा पुढं सहावी म्हणलं जात नाही, पुढं त्याला सातवी म्हणलं जाते, ही जरी भरली नसली तरी पुढं सातवी ऑलिम्पिक स्पर्धा अर्थातच 1920 पुढं महायुद्ध संपलंय त्याच्यामुळं भरलेली आहे। आठवी ऑलिम्पिक स्पर्धा 1924, नववी ऑलिम्पिक स्पर्धा 1928, दहावी 1932, अकरावी 1936, बारावी आणि तेरावी 1940 आणि 1944 परत इथं
ऑलिम्पिकची स्पर्धा झालेली नाही. नंबर 6 आणि नंबर 12 आणि 13 ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली नाही. परत इथं कारण काय असेल तर दुसरे महायुद्ध. सर्वांना माहीत पाहिजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ 1939 ते 1945 होता. नंतर बाकी सर्व इतिहास माहीत आहे तुम्हाला, इतिहासाकडे आपल्याला जायचं नाही. हिरोशिमा नागासाकी बॉम्ब झालेले आहेत 6 ऑगस्ट 1945, 9 ऑगस्ट 1945 जपाननं मग नंतर पराभव स्वीकारला 1945 झालं. तरीही लक्षात मुद्दा आलेला असाय पाहिजे की 6वी जरी स्पर्धा झाली नाही 1916 पार पडली नाही तरी क्रमांक मात्र ते ठेवलेला आहे. 7वी 8वी नंतर 12वी आणि 13वी स्पर्धा पार पडलेली नाही. परत मग पुढं 14वी स्पर्धा पुढं 1948 भरलेली आहे. 15वी स्पर्धा 1952, 16वी स्पर्धा 1956, आता पुढं मात्र कंटिन्यू आहे. 1960 18वी स्पर्धा 1964 1968 1972 1976 1980 तर 1980 पर्यंत भारताने 14 पदक मिळवले होते. आणि पुढे 1980 एक अर्धा भाग इथे संपवतो. बघा 1980 पर्यंत 14 पदक मिळवले, पुढे 1980 वरून आतापर्यंत 14 पदक, असे भारताने एकूण ऑलिम्पिकमध्ये 28च पदक मिळवले आहेत. तर अर्थातच 23वी स्पर्धा 1984, 24वी स्पर्धा 1988, 25वी स्पर्धा 1992, 26वी स्पर्धा 1996, 27वी स्पर्धा 2000 सिडनी येथे भरली, ॲटलांटा येथे भरलेली आहे, 28वी स्पर्धा 2004, 29वी स्पर्धा 2008 बीजिंग येथे भरली, 30वी स्पर्धा 2012 लंडन येथे भरलेली आहे, 31वी शेवटची स्पर्धा 2016 भरलेली होती. शहराचं नाव आहे रिओ द जानेरो, ब्राझीलमध्ये शेवटची स्पर्धा भरली होती. आणि आता जीचीसाठी आपण चर्चा करत आहोत 32वी ऑलिम्पिक स्पर्धा जी 2020 नावाने ओळखली जाते पार पडत आहे 2021 मध्ये. कुठे तर टोकियो या शहरात, जपान या देशामध्ये 23 जुलै म्हणजे आजपासून ही स्पर्धा सुरू होईल. ती स्पर्धा 8 ऑगस्टपर्यंत चालेल. तर हे सगळं मुद्दा आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, मी जर म्हणलं असतं 6वी स्पर्धा 12वी स्पर्धा आणि 13वी स्पर्धा पार पडली नाही, गोंधळ झाला आता असता, म्हणजे आतापर्यंत 31 स्पर्धा होऊन गेल्यात पण प्रत्यक्षात खेळल्या गेल्या किती स्पर्धा, तर 28 स्पर्धा आहेत. क्रमांक जरी 31 असले तरी खेळवल्या म्हणजे मैदानावर ॲक्च्युअल पार पडल्या स्पर्धा 28 आहेत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. दुसरा मुद्दा, कोणत्या स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा खेळवल्या गेल्या नाहीत, क्रमांक आहे 6 बघा 1916 ची, क्रमांक 12 आणि क्रमांक 13 ची ऑलिम्पिक स्पर्धा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे इथे खेळण्यात आलेली नाही. तर पहिला मुद्दा इथे आपल्या लक्षात घ्यायचा आहे. आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात 1896 अथेन्स ग्रीस येथे झालेली आहे. दर 4 वर्षांनी ही स्पर्धा खेळवली जाते. नंतर आतापर्यंत म्हणजे आज 2021 ला 2020 ची स्पर्धा पार पडत आहे, ह्याच्या अगोदर किती स्पर्धा झाल्या, तर 31 स्पर्धा पार पडलेल्या आहेत. ही 32वी स्पर्धा आता टोकियो जपानला पार पडत आहे, 32वी स्पर्धा 2020 तिचा क्रमांक आहे. पण भरत कोरोना व्हायरस सगळ्यांना माहीत आहे, ते काय पुन्हा सांगायचं नाही. पार पडत आहे टोकियो जपान येथे 23 जुलै ते 8 ऑगस्ट यांच्या दरम्यान. तर हे आपल्याला इथं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण खेळवल्या गेल्या किती, प्रत्यक्षात झाल्या किती, ही कितवी आहे, तर मुद्दा इथे लक्षात आला पाहिजे. त्याच्यासाठीच पूर्ण इथं वेळ दिलेला आहे. पहिली स्पर्धा 1896 अथेन्स ग्रीस येथे पार पडली.
शेवटची स्पर्धा 2016 रिओ दो जानेरो या शहरात ब्राझीलमध्ये पार पडलेली आहे. सुरू असलेली स्पर्धा जे आपण आता आजपासून सुरू झालेली स्पर्धा 23 जुलैपासून ती स्पर्धा टोकियो जपानला होत आहे आणि ती कितव्या क्रमांकाची आहे तर 32व्या क्रमांकाची हे लक्षात घ्यायचं. ह्याच्यात दुसरा एक मुद्दा तुम्ही सगळं फळ्यावर बघितला असेल बोर्डवर तर लक्षात येईल आतापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिली स्पर्धा आहे जी विषम वर्षी खेळवल्या जात आहे. विषम बाकी सगळ्याचं जर बघलं तुम्ही सम वर्षीच पार पडलेत. हे एक या कोरोना व्हायरसमुळं इतक्या मोठ्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागलं. तर हा मुद्दा इथे संपलेला आहे. तर आताच आपण पाहिलं की 2021-20 स्पर्धा 21 मध्ये होत आहे ती 32 स्पर्धा आहे. तर स्पर्धा 32 कुठे आहे तर टोकियो जपान. पुढे आपल्याला कुठपर्यंतचे आहेत आणि ही वर्ष कोणतं आहे तर 2020व्या सालची होती 21ला होत आहे. पुढं वर्ष 2024ची स्पर्धा जी राहील 33वी तिचं पण वर्ष आपल्याला माहीत असलं पाहिजे. वर्ष जाहीर झालेले आहेत. ती स्पर्धा होणार आहे पॅरिस फ्रान्सला. फ्रान्सची राजधानी पॅरिस तसंच जपानची राजधानी टोकियो हे पण आपल्या लक्षात राहील. 2024ला जर तुम्ही अभ्यास करत असाल स्पर्धा परीक्षा तरी कामाचं आहे. 33वी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस फ्रान्स येथे भरणार आहे. याच्या ही तिसरी वेळ आहे फ्रान्सला भरण्याची पॅरिसला. याच्या अगोदर 1900 आणि 1924 झाल्या तब्बल 100 वर्षांनी 2024ला परत तिथे स्पर्धा होत आहे. 2028ची 34वी ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस या शहरात किंवा लॉस एंजेलिस अमेरिका त्यालाच USA अमेरिका येथे भरत आहे. कितव्या क्रमांकाची आहे तर 34वी स्पर्धा. कोणत्या वर्षी होणार आहे 2028 34वी स्पर्धा. आणि 2032 सालची पण स्पर्धा काल परवा झालेल्या ऑलिम्पिकच्या असोसिएशनच्या कमिटीच्या त्या निर्णयानुसार 35वी ऑलिम्पिक स्पर्धा पण डिक्लेअर झालेली आहे. ती भरत आहे ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे. बघा म्हणजे इथून पुढे 11 वर्षाला भरणारी स्पर्धा आहे आज तुम्हाला इथं माहीत होत आहे. तर सुरू असलेली स्पर्धा बघा 2020 क्रमांकाची 32व्या क्रमांकाची स्पर्धा 2021 साली भरत आहे टोकियो जपान येथे. 33व्या क्रमांकाची 2024 भरणारी स्पर्धा पॅरिस फ्रान्स येथे भरत आहे. 34व्या क्रमांकाची 2028 सालची भरणारी लॉस एंजेलिस अमेरिका येथे भरत आहे. आणि 2032 साली होणारी ब्रिस्बेन या ठिकाणी 35वी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. हे आपल्याला नोंद करायचे महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. बघा 2032 10 इथून 11 वर्ष पुढील स्पर्धा तुम्हाला माहीत होत आहे. तर आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा 2036 साली जे ऑलिम्पिक होणार आहे 2036 त्या ऑलिम्पिकची कोणतं शहर असेल ही निवड 2026 होणार आहे. आणि त्यासाठी भारत देश समाविष्ट होण्या शक्यता जास्त आहे. कारण की 2036 भारतात होई स्पर्धा ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं आहे. आणि हे सगळी स्पर्धा दिल्ली येथे नव्हता अहमदाबादला व्हावी त्याच्यासाठी तिथं आतापासूनच पूर्ण अरेंजमेंट पूर्ण खर्चा करणं नियोजन तिथं सुरू झालेलं आहे. तर बघूत पुढं काय होतं आहे. पण आत्ता तर काय झालं आहे तर 32, 33, 34, 35 2032 पर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धा आपल्याला माहीत झाल्यात. टोकियो जपान, पॅरिस फ्रान्स, लॉस एंजेलिस अमेरिका, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया ह्या दोन्हीच्या राजधानी हे आहेत. मात्र अमेरिकेची राजधानी लॉस एंजेलिस नाही तर वॉशिंग्टन DC आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे. ब्रिस्बेन एक तिथलं शहर आहे. तर आणि भारतात आतापर्यंत किती स्पर्धा झाल्यात किंवा महत्त्वाच्या कोणत्या तर 3 स्पर्धा महत्त्वाच्या इथे झालेल्या आहेत. तर आशियाई स्पर्धा पहिल्याच आशियाई स्पर्धा दिल्ली भारतात भरल्या होत्या बघा 1951ला. नंतर 1982ला आशियाई स्पर्धा भरल्या आणि 2010ला कॉमनवेल्थ गेम्स त्यालाच राष्ट्रकुल स्पर्धा म्हणतो ते दिल्ली येथेच भरलेल्या होत्या.
तर 2036 काय होते ते नंतर कळलंच आपल्याला 2026। तर हा भाग महत्त्वाचा इथे पुन्हा एकदा संपलेला आहे। तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेत। सुरू असलेली स्पर्धा ही 32वी आहे। 32, 33, 34, 35, 36 स्पर्धा कुठं होतील काय नाही हेही आपण बघितलंय। बाकी दुसरा महत्त्वाचा मुद्दा, असं कोणतं शहर आहे तिथं आतापर्यंत सर्वाधिक वेळा ही स्पर्धा भरली आहे, तर ते शहर आहे लंडन। सर्वात जास्त वेळा ऑलिम्पिक स्पर्धा भरलेलं, बेसिक माहिती परीक्षेत येईल असं नाही पण माहिती असलं पाहिजे। तर 1948 आणि 2012 या तीन वेळेस इथे लंडन येथे स्पर्धा भरल्या, सर्वाधिक एका शहरात तर लंडनचं इथं म्हणजे इंग्लंडमध्ये भरलेली आहे। दुसरा सर्वात जास्त ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात भरली, तर त्याचं उत्तर अमेरिका। तर अमेरिका या देशात आतापर्यंत एकूण 5 ऑलिम्पिक स्पर्धा भरलेली आहे, 5। तर हेही तुम्हाला लक्षात ठेवलं। पुढं खंडांचा विचार केला, खंडांचा तर बघा सर्वात जास्त स्पर्धा युरोप खंडात भरलेली आहे, 17 आणि त्याच्यानंतर उत्तर अमेरिका 7। तर ही जनरल माहिती आहे, ही परीक्षेत येईलच असं नाही, पण 2024 होणारी स्पर्धा कुठं, 2028 कुठं, 2032 ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया, हे सगळं तुम्हाला तोंडपाठ मुद्दे लिहून असले पाहिजेत, हे येऊ शकतं। हे जनरल माहिती आहे, युरोपमध्ये 17 कुठं तर आला तर एखादी मुद्दा येऊ शकतो, तर हे काही लक्षात ठेवायसारखं नाही। पुढं ऑलिम्पिकचं चिन्ह तुम्हाला माहीतच आहे, त्याच्याविषयी थोडी माहिती आपण इथं घेणार आहोत। तर अशा प्रकारचं ऑलिम्पिकचं चिन्ह आहे, ह्याचं काय वेगवेगळ्या कलरमध्ये असलेलं धोरण आहे बा। तर आपल्याकडे एकूण 7 आहेत, पण 6 मनुष्य प्राणी राहतो किंवा मानवी वसाहत आहे। अंटार्क्टिका खंड जिथं बर्फ आहे तिथं राहत नाही। 6 बी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना एकच खंड मानला जातो, अमेरिका खंड। म्हणून अमेरिका खंड एकच धरला जातो, बाकीचे 4 अंटार्क्टिका खंड पकडला जात नाही। असं हे 5 इथं 5 असं प्रतीक तिथं मानलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकाचा एक खंड, अंटार्क्टिका खंड धरायचा नाही, बाकीचे खंड तिथं आपल्याला पकडायचे आहेत। तर हे बेसिक माहिती झालेली आहे। नंतर आपण बेसिक काय बघणार आहोत बघा, तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, तर भारतातर्फे कोण ही स्पर्धेत भाग घेणार कोण नाही हे कोण ठरवतंय, तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आहे, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र संदर्भात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन। तर अर्थात ह्याची स्थापना आपल्याला थोडी बघावं लागेल। इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन स्थापना 1927 या काळात झालेली आहे। ह्याचे पहिले अध्यक्ष दोराबजी टाटा हे होते, दोराबजी टाटा, आणि ह्याचे सध्याचे अध्यक्ष नरिंदर बात्रा हे आहेत। तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन जनरल आहे, एखादी प्रश्न आला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत, तर येऊ शकतो, मुख्यालय अर्थात दिल्ली येथे आहे। तर हे पहिला भाग आहे, सध्याचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा, एखादी प्रश्न आला तर येऊ शकतो। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन बद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही,
तर ह्याचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत अजित पवार, जे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि शरद पवार हे अजीवन अध्यक्ष आहेत, त्यांना बहाल केलेलं आहे. आणि ह्याचं मुख्यालय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं पिंपरी पुणे येते, पुण्याला, मुंबईला नाही बघा. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सध्याचे अध्यक्ष कोण? तर अजित पवार, मुख्यालय पिंपरी. सध्याचे अध्यक्ष कोण इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे? नरेंद्र बात्रा, आणि मुख्यालय दिल्ली. तर हे फास्ट पद्धतीनं नोट केलं तरी चालतंय. आता आपण पुढं थोडं जाणार आहोत आणि पहिला भाग आपण कंप्लीट येथे करणार आहोत. तर पहिला भाग म्हणजे 1980 पर्यंत काय काय घडलं. तर इकडे लक्ष द्या, 1896 ऑलिम्पिक सुरू झालं, तर ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे कोणी भाग घेतलेला नव्हता, इथं पदक आपल्याला भेटलेलं नाही. 1900 जे पॅरिसला भरलं, तर इथं एका ॲग्लो इंडियन व्यक्तीनं भारतातर्फे, भारतीय नव्हता पण भारतातर्फे भाग घेतला होता, त्याचं नाव आहे नॉर्मन प्रीचर. एका ॲग्लो इंडियन व्यक्तीनं भारतातर्फे भाग नोंदवला पण भारतीय नव्हता, याने मात्र 1900 ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकलेले आहे. ते 2 पदक 200 मीटर रनिंग आणि 200 मीटर अडथळा रनिंग म्हणजे ॲथलेटिक्समध्ये याने 2 पदक मिळवले आहेत, आणि दोन्ही पदक हे रौप्य. तर पहिल्या क्रमांकाचं सुवर्ण, दुसऱ्या क्रमांकाचं रौप्य, आणि तिसऱ्या कांस्य, त्यालाच गोल्डन, सिल्वर आणि ब्रॉन्झ असं म्हटलं जाते. तर दुसऱ्या क्रमांकाचं पदक, रौप्य पदक, हे 2 पदक 200 मीटर धावणे आणि 200 मीटर अडथळा धावणे याच्यात मिळवलेलं आहे नॉर्मन प्रीचर्ड या ॲग्लो इंडियन व्यक्तीनं, ज्यांचा जन्म भारतात झाला आहे. आणि ह्याची दुसरी खासियत अशी की आशिया खंडात, पूर्ण आशिया खंडात जन्मलेला हा पहिला व्यक्ती आहे ज्यांना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं, नॉर्मन प्रीचर्ड. याच्याबद्दल 1900 जे दुसरं ऑलिम्पिक होतं पॅरिस येथे भरलेलं होतं, 2 पदक मिळवलेत, 200 मीटर धावणे, 200 मीटर अडथळा. तर हे आहे, बघा पुढं बघा. नंतर 1904, 1908, 1912, 1916 सावी तर झाली नाही, तुम्हाला माहीत आहे. 1920 जी 7वी स्पर्धा होती, तिथून मग खऱ्या अर्थाने भारताने भाग घ्यायला सुरुवात झाली, पण पद काही हाती लागलेलं नाही. 1920 झाला, 1924 ऑलिम्पिक बी गेलं, खरी सुरुवात झाली 1928 भारतीयानं पदक मिळवायचं, खरी सुरुवात 1928 झाली. 1928 भारताने हॉकी संघामध्ये येथे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, पहिल्या क्रमांकाचं सुवर्ण पदक. खेळ आहे हॉकी. परत पुढलं ऑलिम्पिक 1932, परत सुवर्ण पदक, खेळाचा प्रकार हॉकी. 1936 बर्लिन येथे भरलंय, तर परत इथं सुवर्ण पदक हॉकी या खेळासाठी. म्हणजे बघा, 1928 ॲम्स्टरडॅम येथे भरलेलं, लॉस एंजलिस 1932 पार पडलेलं, आणि बर्लिन जर्मनी येथे पार पडलेलं. 28, 32 आणि 36 या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारतीय हॉकी संघानं सलग 3 सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. तिथं त्या संघाचे कर्णधार कोण होते? तर हॉकीचे जादूगर असं ज्यांना मानलं जाते, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद हे कर्णधार होते. त्यांच्या काळात तिथं आपण सलग सुवर्णपदक जिंकले, म्हणून आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, जे जुन्या काळात आपण त्याच्यात भरपूर पराक्रम केला आहे. ऑलिम्पिकसारख्या ठिकाणी सलग इथं 3 झाले. नंतर तुम्हाला माहीत आहे 1936 नंतर तुम्ही म्हणताल 1940 काय झालं. तर 1940 व 1944 आपण बघलं, 12वी आणि 13वी जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे तिथं पार पडली नाही, कारण होतं दुसरे महायुद्ध. मग पुढं चला, पुढं काय झालं बघूत. पुढं 1948 परत सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, कोणत्या संघानं? तर परत हॉकी संघानं सुवर्ण मिळालं. बघा, स्वातंत्र्यानंतर, स्वतंत्र भारत झाला 1947, त्याच्यानंतर पदक मिळवलं 1948 सुवर्ण पदक कोणत्या संघानं? हॉकी. आणि ही स्पर्धा कुठं भरली योगा लक्षात घ्या,
की 1948 स्पर्धा झाली ती भरली होती लंडनमध्येच, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये. इंग्लंडनं इतकी दिवस 150 वर्ष आपलं राज्य केलं आणि योगायोगानं हॉकीची फायनल मॅच इंग्लंड सोबत होती. म्हणजे बघा सगळं, त्या देशाचा बदला घेण्याचा ह्याच्यापेक्षा चांगला मौका नव्हता. फायनलमध्ये आपण इंग्लंडचा पराभव करून हॉकीमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकलं, ही महत्त्वाची कामगिरी परत तिथे केलेली आहे. नंतर 1952 हॉकीमध्ये सुवर्ण परत मिळालेलं आहे. परत 1956 सुवर्ण हॉकी. बघा, सलग सहा वेळेस हॉकीमध्ये आपल्याला सुवर्णपदक मिळवलेलं आहे. 1948, 1952, 1956. नंतर 1952 एक वैयक्तिक पदक आहे, ते पदक आहे कांस्य पदक. कोण जिंकलेलं आहे तर नाव आहे त्यांचं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं, खाशाबा जाधव यांनी फ्रीस्टाईल कुस्ती या प्रकारात पहिलं वैयक्तिक पदक मिळवलेलं आहे. आणि ते भारतीय व्यक्ती होते. आता इथं मुद्दा लक्षात घ्या, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा खेळाडू कोण असा प्रश्न आला तर नॉर्मन प्रिचर्ड. नंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण तर खाशाबा जाधव. तर हे लक्षात घ्या, खाशाबा जाधव महत्त्वाचं नाव. ऑलिम्पिकमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पदक जिंकणारा खेळाडू वैयक्तिक कोण आहे, खाशाबा जाधव. कुस्ती या प्रकारात बघा, एक महाराष्ट्रीयन मराठी माणूस, कराड येथे गोळेश्वर नावाच्या एका छोट्याशा गावात जन्मलेला माणूस, पार हेलसिंकी फिनलँड येथे जाऊन पदक मिळवतो आणि पहिलं वैयक्तिक पदक. ह्याच्या अगोदर इतके पदक आपण जिंकलेत 52, पण ते कशात जिंकलेत, सांघिक खेळ आहे हॉकी. तर 28, 32, 36, 48, 52, 56 सलग सहा सुवर्ण जिंकले. 52 तुमच्या लक्षात आलं असेल खाशाबा जाधव यांचं, कुस्ती या प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं आहे. 52 इथं हॉकीनं तर सुवर्ण हेलसिंकी येथे जिंकलेलंच होतं. 1956 हॉकीनं सुवर्ण जिंकलं. इथंही आपली मॅच, इथं आपण बघलं इंग्लंडसोबतच फायनल मॅच होती. इथं नेदरलँड म्हणजेच हॉलंड म्हणजेच डच, इथं 1952 त्याला आपण फायनलला हरवलं. 1956 पाकिस्तानला आपण फायनलमध्ये हरवलं होतं. नंतर 1960 बघा काय झालं. 1960 हॉकी या खेळात आपली परत मॅच, इथं जशी 1956 पाकिस्तानसोबत फायनल मॅच होती तशीच 1960 पाकिस्तानसोबतच फायनल मॅच लागली आणि योगायोगानं भारताचा तिथं पराभव झाला फायनलमध्ये. म्हणून आपल्याला दुसऱ्या रौप्य पदक तिथं मिळालेलं आहे, दुसऱ्या क्रमांकाचं. सुवर्णपदक मिळालं, इतके सहा मिळाले. 1960 मात्र इथं थोडी चूक झाली आणि फायनलमध्ये एक निसटता पराभव झाला आणि आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं हॉकीमध्ये पदक मिळालं, वैयक्तिक पदक तर नाही. 1960 नंतर 1964 काय झालं बघा, हॉकी याच खेळामध्ये परत पुन्हा एकदा भारत पाकिस्तान 1956 फायनल मॅच हॉकी, 1960 भारत पाकिस्तान. इथं भारत जिंकला, इथं मात्र हारला. हरल्याचा बदला तर नक्कीच घ्यावा लागणार. आणि ती घटना घडली 1964 जेव्हा पाकिस्तानला हरवून पुन्हा एकदा हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तर हे सर्व लक्षात आल्यानंतर पुन्हा 1968, 1972 यामध्ये मात्र थोडी कांस्य पदक येथे आपण जिंकलेलं आहे हॉकीमध्ये. तर 1964 सुवर्णपदक पाकिस्तानचा पराभव करून आपण जिंकलं होतं हे पाहिलं. 1968 हॉकीला थोडी उतरती कळा लागली, तिसऱ्या क्रमांकाचं पदक मिळेल आहे. 1972 तेच झालेलं आहे.
1976 तर असं झालं की आपल्याला हॉकीमध्ये 1928 पासून सुरू झालेला हॉकीच्या पदकाचा शिलशिला तिथं येऊन थांबलेला आहे. म्हणजे 1976 तर हॉकीमध्ये एकही पदक, तिसऱ्या क्रमांकाचंही पदक मिळालेलं नाही 1976. 1980 काय झालं तर शीतयुद्धाचा काळ होता. अमेरिकेकडे काही राष्ट्र, त्याच्यासोबत रशिया यांच्यासोबत काही राष्ट्र, आणि त्याच्यामुळे त्या 1980 ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच प्रमुख देशांनी सहभाग घेतला नाही. त्याच्यामुळं भारत देशाला इथे एक लॉटरी लागली आणि सुवर्ण जिथं पदक आहे ते हॉकीमध्ये मिळवलेलं आहे भारतीय हॉकी संघाने. तर 1980 हॉकीमध्ये सुवर्ण मिळालं आहे बघा. तर ह्याच्यानंतर 1980 नंतर हॉकी संघाला एकही पदक जिंकता आलं नाही, एकही पदक जिंकता आलं नाही. आणि महत्त्वाची बाब म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तर भारतीय हॉकी संघाला पात्रही होता आलं नाही, म्हणजे स्पर्धेत भाग पण हॉकी संघानं घेतलेला नव्हता. तर पुन्हा एकदा थोडं पहिला भाग इथं आपला संपला. इथं सामूहिक खेळ होता हॉकी, प्रामुख्याने ह्याचेच इथं चलती होती. नंतर मात्र 1980 ते 1992 पदक जिंकलेलं नाही. 96 पुढं 2016 वैयक्तिक पदकांचा आपला जे हे आहे ते भाग सुरू होईल. तर इथं लक्ष द्या, 1896 पदक मिळाले, 1900 नॉर्मन प्रिचर्ड या अँग्लो इंडियन व्यक्तीनं दोन पदकं इथं जिंकलेले आहे, दोन्ही रौप्य पदकं दुसऱ्या क्रमांकाचे. 200 मीटर अडथळा धावणेमध्ये पदक मिळवलेले आहेत. नंतर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना 1927 झाली, मागच आपण बघितलेलं होतं मागच्या मुद्द्यात इथं ह्याच्या 1 वर्षाबद्दल. 1928 बघा, हॉकी सुवर्ण 1940-44 12व्या आणि 13व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाली नाही, कारण होतं दुसरं महायुद्ध. 1948-1952-1956 सलग 6 ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं सुवर्ण पदक म्हणजे नंबर 1 पदक तिथं जिंकलेलं आहे आणि भारताचं नाव रोशन केलं. आज आपण हॉकीचं काही ऐकत नाही, क्रिकेटचंच इतकं ऐकतो. आपल्या वाटते आपला राष्ट्रीय खेळ हॉकी का आहे, तर इकडं आपला जावं लागलं. हॉकीनं काय कामगिरी करून ठेवली अगोदर हे बघल्याशिवाय आपला राष्ट्रीय खेळ हॉकी का आहे हे कळणार नाही. नंतर काय झालं हॉकीबद्दल, तर 1956 जिंकलं. 1960 पाकिस्तानसोबत फायनलमध्ये भारताचा निसटता पराभव झाला आहे. त्याचा बदला 1964 आपण सुवर्ण पदक जिंकून घेतलेलं आहे. 1964 म्हणजे बघा, 1956-1960-1964 हॉकी संघाचं फायनल पाकिस्तानसोबत होतं. 1968-1972 तिसऱ्या क्रमांकाचं पदक मिळालंय. 76 असं वर्ष होतं तर तिथं एकतर एकही पदक मिळालेलं नाही. 80 बऱ्याच देशांनी तिथं बहिष्कार टाकल्यामुळे पदक आपल्याला सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. तर आता लक्षात घ्या, हॉकीनं आपल्याला पदक किती मिळवून दिली, तर बघा हॉकी सुवर्ण किती आहेत आपल्या लक्षात येईल, 8 सुवर्ण पदक आपण हॉकीमध्ये जिंकले. रौप्य पदक एक वेळेस जिंकले का, तर बघा इथं एक रौप्य पदक हॉकीमध्ये जिंकलेलं आहे आणि कांस्य पदक किंवा कांस्य पदक आपण 2 वेळेस जिंकलेलं आहे, 1968-1972. तर असे एकूण 11 पदक आपण हॉकीमध्ये जिंकलेले आहेत. दुसरा ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा, नावं दोन आपल्या लक्षात ठेवायची, नॉर्मन प्रिचर आणि खाशाबा जाधव. वैयक्तिक पदकं ह्यांनी पहिल्या भागात जिंकलेले आहेत. तर नॉर्मन प्रिचर या व्यक्तीनं 1900 पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकलेत, पुन्हा ते चर्चा झाली. ते खाशाबा जाधव यांचं नाव मात्र तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवावं लागेल. 1952 हेल्सिंगी फिनलँड येथे झाल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पदक मिळवलं आहे, तिसऱ्या क्रमांकाचं कांस्य पदक. तर लक्षात घ्या, हॉकीचे झाले 11, नॉर्मन प्रिचर्डचे 2 आणि खाशाबा जाधव यांचं 1. 11, 12, 13 आणि 14 ऑलिम्पिक पदकाचा हा पहिला भाग येथे झाला. 1980 एक हॉकी सांघिक खेळ होता, वैयक्तिक पदकं 3 आहेत, त्याच्यात नॉर्मन प्रिचर्डचे 2 आणि खाशाबा जाधवचं 1. ह्याच्यानंतर 1980 नंतर 1996 पासून 2016 पर्यंत पुन्हा भारतानं 14 पदकं जिंकलीत.
भारतानं टोटल एकूण 28 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहेत. तर हा भाग, पहिला भाग इथे थोडं नोंद करून घ्या, महत्त्वाची नावं अधोरेखित करा. पुढला भाग आपण लगेच 14 पदांचा पाहणार आहोत. तर थोडं इथं नोंद करा तुम्ही. तर पहिल्या भागात आपण 1980 पदकं जिंकली त्याबद्दल आपण माहिती घेतली होती. त्याच्यात जास्तीत जास्त सांघिक खेळ म्हणजे हॉकीनं 11 पदक जिंकले होते. नंतर नॉर्मन प्रिचर्ड या व्यक्तीनं 2 पदक जिंकले होते आणि खाशाबा जाधव यांनी 1 पदक. असे 14 पदाचा भाग आपण मागच्या ह्याच्यात बघितला होता. आता 14 पदकं आहेत. 1980 नंतर काय झालं? तर 1980 नंतर 1984, 1988, 1992 या 3 ऑलिम्पिकमध्ये आपल्याला काही पदक मिळवता आले नाही, सांघिक खेळ असो वैयक्तिक असो. पुढं मात्र 1996 आपला पदक जिंकायचा, वैयक्तिक पदक जिंकायचा शिरशिला इथं सुरू झालेला आहे. तर 1996 लिएंडर पेस या खेळाडूनं टेनिस या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं आहे. 1996 आपण आलोत, वैयक्तिक पदकांचा इथं काळ सुरू झाला आहे. लिएंडर पेस यांनी टेनिसमध्ये कांस्य 3 क्रमांकाचं पदक जिंकलेलं आहे. लिएंडर पेस टेनिसचे खेळाडू आहेत. आणि दुसरं ह्यांच्याबद्दल एक लक्षात ठेवायचं आहे, एकमेव असा खेळाडू आहे की जो 1992 2016 म्हणजे शेवटचं जे ऑलिम्पिक झालं अशा 7 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला यांनी. आणि या 7 स्पर्धामध्ये भाग घेणारा हा एकमेव खेळाडू आहे भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासातला, लिएंडर पेस. 1992 म्हणजे शेवटचं ऑलिम्पिक जे होतं आपण बघलं, ब्राझील रिओ दो जानेरो इथे भरलेलं होती, तर तिथंही त्यांनी भाग घेतलेला होता. म्हणजे 7 ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेणारा एकमेव खेळाडू लिएंडर पेस यांनी 1996 ॲटलांटा ऑलिम्पिकमध्ये टेनिस या खेळात कांस्य पदक जिंकलेलं आहे. तर पुढं 2000 या वर्षी जे सिडनी येथे झालंय तिथं कर्णम मल्लेश्वरी या महिलेने वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात पदक मिळवलेलं आहे, कांस्य पदक. बघा, सन 2000 कर्णम मल्लेश्वरी वेटलिफ्टिंग. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात, ह्यांची एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली, इथं आपल्याला काय लिहिवायचं आहे, ऑलिम्पिकच्या इतिहासात पदक जिंकणारी प्रथम महिला कोण, असा जर प्रश्न आला तर उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी. भारोत्तोलन वजन उचलायच्या जी स्पर्धा आहे वेटलिफ्टिंग, त्यामध्ये यांनी पदक मिळवलं आहे 3 क्रमांकाचं कांस्य पदक 2000. बघा, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला कोण, कर्णम मल्लेश्वरी, क्रीडा प्रकार आहे वेटलिफ्टिंग आणि ही घटना घडली 2000 पदक आहे कांस्य पदक. पुढं जायचे आपल्याला 2004 राज्यवर्धन सिंग राठोड, राज्यवर्धन सिंग राठोड यांनी पदक मिळवलेलं आहे. ते पदक आहे कोणत्या खेळात मिळवलं? तर नेमबाजी. यांनी मात्र कांस्य नाही तर रौप्य पदक 2 क्रमांकाचे सिल्वर मेडल यांनी मिळवलेलं आहे. नंतर राज्यवर्धन सिंग राठोड 2014-2019 या मोदी सरकारच्या काळात क्रीडामंत्री व युवक मंत्री होते. राज्यवर्धन सिंग राठोड राजस्थानमधून आहेत, स्वतः ते खासदार आहेत सध्या. पण ते 2004 त्यांनी नेमबाजीत रौप्य पदक मिळवलेलं आहे. बघा, 1996 लिएंडर पेस टेनिस कांस्य, 2000 कर्णम मल्लेश्वरी प्रथम महिला, सर्वात वेळ जास्त वेळ भाग घेणारा ऑलिम्पिकमध्ये हा लिएंडर पेस, राज्यवर्धन सिंग राठोड नेमबाजीमध्ये यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे. रौप्यकडे लक्ष द्या, कांस्य रौप्य पदकाचं हे बी आहे. पुन्हा
ह्याच्यानंतर 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 3 भारतीयांनी पदक जिंकली, 3. तर 2008 पहिले व्यक्ती असे ज्यांचं नाव तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे, अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा यांनी नेमबाजी या खेळात 10 मीटर एअर रायफलमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले. ह्याच्यावर प्रश्न आणि हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. ह्याच्यावर काय प्रश्न येत आहे, तर ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक सुवर्ण व एकमेव, पहिले व एकमेव सुवर्णपदक. बघा, भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात 9 सुवर्णपदक जिंकली, त्याच्यापैकी 8 हॉकी संघानं जिंकली होती. म्हणजे सांघिक खेळ आहे. तर अभिनव बिंद्रा असे एकमेव व्यक्ती आहेत आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात की ज्यांनी सुवर्णपदक जिंकले, म्हणून अभिनव बिंद्राचं नाव लक्षात ठेवावंच लागते. खाशाबा जाधव नाव यांचं लक्षात ठेवावं लागते, तसं अभिनव बिंद्रा. कर्णम मल्लेश्वर यांचं नाव लक्षात आलंच पाहिजे, प्रथम भारतीय महिला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे. तर अभिनव बिंद्रा एकमेव व पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळणारे, हे लक्षात ठेवा. ह्याच्या आधी सुवर्णपदक मिळालेत पण ती वैयक्तिक नव्हती, तर हे मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक होतं सुशील कुमार, कुस्तीपटू सुशील कुमार कुस्ती या प्रकारात जिंकलेला आहे. कोणतं पदक? तर कांस्य पदक जिंकले, 3rd क्रमांकाचं. आणि बॉक्सिंग या खेळात विजेंद्र सिंग यांनी बॉक्सिंगमध्ये पहिल्यांदाच पदक खेळात आलेला पदक आहे, 3rd क्रमांकाचं कांस्य पदक. 2008 त्या मानानं, अगोदरच्या मानानं, जसं 1996 एकच पदक होतं, 2000 एकच पदक भेटलं भारताला, 2004 एक, तसं बीजिंग ऑलिम्पिक 2008 त्या मानानं चांगलं राहिलं. अभिनव बिंद्रा यांनी तर सुवर्णपदक मिळवलं, सुशील कुमार यांनी कांस्य पदक, विजेंद्र सिंग बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक, 3 पदकं, नक्कीच काहीतरी 2004 वाढ झालेली होती. तर बघा, 1996 लिएंडर पेस अटलांटा ऑलिम्पिक टेनिस या खेळात कांस्य, 2000 कर्णम मल्लेश्वरी प्रथम महिला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी वेटलिफ्टिंग कांस्य, राज्यवर्धन सिंग राठोड 2004 रौप्य पदक त्याने नेमबाजीत मिळवलेलं आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिक बघा, अभिनव बिंद्रा सुवर्णपदक नेमबाजी, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. नंतर सुशील कुमार आणि विजेंद्र सिंग कुस्ती आणि बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात, तर हे लक्षात घ्यायचे. पुढं आपल्याला 2012 ऑलिम्पिककडे जावं लागेल. 2012 ऑलिम्पिक भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात यशस्वी ऑलिम्पिक आहे, कारण की या ऑलिम्पिकमध्ये भारताला किती पदक मिळाले, तर 6 पदक मिळाले. त्याच्यात रौप्य पदक 2, कोण आहे? तर विजय कुमार यांनी नेमबाजीमध्ये रौप्य पदक, 3rd क्रमांकाचं पदक मिळवलेलं आहे विजय कुमार यांनी. 2008 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा कुस्तीमध्ये सुशील कुमार पुन्हा कामगिरी सुधारून कुस्ती या क्रीडा प्रकारातली कामगिरी त्यांनी पहिल्या 2008 ह्याच्या अगोदरच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं, यांनी पण यावेळेस कामगिरीत सुधारणा करून फायनलमध्ये थोडक्यात पराभव झाला. सुशील कुमार यांनी रौप्य पदक व मिळालेलं आहे. तर विजय कुमार, सुशील कुमार, रौप्य पदक दोघाला आहे. नंतर 2 महिला आपल्याला विचारात घ्यावं लागतील. एक त्याच्यात एक आहे मेरी कोम, यांनी पदक मिळवलंय. खेळ आहे बॉक्सिंग आणि आता राहिल्या चौघांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे, कारण की सुवर्णपदक तर एकच खेळाडू आहे मिळवणारा, अभिनव बिंद्रा 2008. मेरी कोम आणि सायना नेहवाल
दोन महिला 2012 ऑलिम्पिक पदक मिळवलं आहे, दोन्हीवरी चित्रपट येऊन गेलेला आहे. मेरी कोम वरी प्रियंका चोप्रा यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचीच बहीण प्रणिती चोप्रा यांनी सायना नेहवाल या चित्रपटात पण काम केलेलं आहे, सायना म्हणून आलेला आहे. बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवलेलं आहे. तर मेरी कोम, सायना नेहवाल, बॉक्सिंग, आता ह्याच्यावर विविध प्रश्न महापरीक्षेवर आलेत, एम पी सीत आलेत आणि तलाठी लिपिक पोलीस भरती इकडं तिकडं प्रश्न येतच असतात. प्रथम महिला 2000 साली झालंय कर्णम मल्लेश्वरी वेट लिफ्टिंगमध्ये. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी प्रथम महिला सांगा, असा प्रश्न 100% येणार, सायना नेहवाल. बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी प्रथम महिला सांगा, मेरी कोम. नंतर पुढं आपल्याला ह्याच्यावर अनुषंगाने असे प्रश्न येतात, हे तर महत्त्वाचं आहेच. नंतर ह्याच्यात गगन नारंग या व्यक्तीनं नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवलं आहे आणि योगेश्वर दत्त यांनी कुस्ती या खेळात कांस्य पदक मिळवलेलं आहे. बघा, सर्वात आतापर्यंतच्या ऑलिम्पिक, भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वात यशस्वी ऑलिम्पिक स्पर्धा लंडन येथे भरलेली 2000 ऑलिम्पिक होतं 12 यामध्ये 6 पदकं एकूण जिंकली आहेत. विजय कुमार नेमबाजी रौप्य, सुशील कुमार कुस्ती रौप्य, मेरी कोम सायना नेहवाल, गगन नारंग नेमबाजीमध्ये आणि योगेश्वर दत्त कुस्तीमध्ये यांनी पदक मिळवलेलं आहे. पुढं शेवट 2016 शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा जी 31 भरली होती ब्राझील येथे, त्याच्यात मात्र 6×12 होणं अपेक्षित होतं की 2008 2012 येताना आपण दुप्पट पदक जिंकले होते, 3×6 6×12 होतील वाटत असतानाच 6×2 आपण जिंकले. त्या दोन्ही महिला होत्या, त्याच्यात पी व्ही सिंधू यांनी येथे रौप्य पदक, फायनलला येथे थोडा पराभव झाला, रौप्य पदक मिळवलं. क्रीडा प्रकार बॅडमिंटन, सर्वात कमी वयाचे असताना रौप्य पदक जिंकलेल्या महिला असून रौप्य पदक जिंकलेल्या ह्या एकमेव महिला आहेत, पी व्ही सिंधू. नंतर साक्षी मलिक यांनी कुस्ती या प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं आहे. 28 पदकं येथे संपलेली आहेत. 2016 ऑलिम्पिक झालं, त्याच्यानंतर 2020 ऑलिम्पिक होणं ऑगस्ट महिन्यात अपेक्षित होतं, कोरोना या वैश्विक महामारीमुळे ते होऊ शकलं नाही. ते होत आहे, पुन्हा एकदा मी लिहितो आहे, 23 जुलै 2021 ते 8 ऑगस्ट 2021. तर पुढचा भाग, पुढची माहिती घेण्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण ऑलिम्पिकचा इतिहास माहिती व्हावा ह्यासाठी एक आपण ऑनलाईन लेक्चर अरेंज केलं, अतिशय महत्त्वाची माहिती हे सगळं आहे. दुसरं एक लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, 23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक्स दिन आहे. ऑलिम्पिक दिन 23 जून आहे. 23 जुलैला सुरू होत आहे, आज 23 जुलैला ऑलिम्पिक सुरू होत आहे, त्याच्या एक महिना अगोदर 23 जून कोणता दिन आहे ऑलिम्पिक दिन, त्याच्यावरही प्रश्न 2 तलाठ्याला इकडे तिकडे एम पी सी पी एस आयला येऊन जातो. तर पुन्हा एकदा एक भारतानं काय काय पदक जिंकलं त्याचं एक रिव्हिजन आपण बघणार आहोत. तर भारतानं आता पुन्हा एकदा सांगा, भारतानं एकूण किती पदकं जिंकले, एकूण पदके किती जिंकली, तर एकूण पदके जिंकली 28. त्यात सुवर्ण किती, 9. हॉकीमधले एकूण 8 सुवर्ण आणि अभिनव बिंद्रा यांचं 2008 बीजिंग ऑलिम्पिक जिंकलेलं 1, 9. रौप्य म्हणल्या तुम्हाला आठवले पाहिजेत, रौप्य किती, तर 7 आहेत आणि कांस्य पदक किती, तर 12 आहेत. तर असे एकूण 28 पदकं आपण जिंकलेली आहेत आतापर्यंतच्या 1896 पासून 2016
एवढ्या 31 ऑलिम्पिक स्पर्धा संपल्या, प्रत्यक्षात 28 स्पर्धा झाल्या. इतक्या वर्षाच्या आपण इतिहासात फक्त 28 पदकं जिंकू शकलो. अमेरिकेचा एक मायकल फ्लिप्स नावाचा जलतरणपटू किंवा पोहणारा खेळाडू आहे स्विमिंगमध्ये, त्याने एकट्यानेच 28 पदक जिंकले त्याच्या करिअरमध्ये. म्हणजे अमेरिकेचा एक खेळाडू आणि भारतात एवढी लोकसंख्या असलेली इतक्या खेळाडूमध्ये आपण 28 पदक जिंकलेत बघा. म्हणजे इतक्या क्रीडा क्षेत्रात आपण मागाव, तर ही एक शोकांतिकाच आहे. तर आपलं लक्ष अभ्यास करून कुठतर नोकरी लागावं ह्याच्यापेक्षा जास्त विचार आपला नाही. तर हे सगळं लक्षात ठेवायचे. जनरल माहिती, ऑलिम्पिक दिन कधी आहे, कोण कुठं पदक जिंकलं, ठीक आहे. तर बाकी ह्याच्यातमध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला नोट करायचे आहेत किंवा नंतर लक्षात ठेवता येतील. मी जर म्हणलं ऑलिम्पिकमध्ये एकूण किती महिलांनी आतापर्यंत पदक जिंकलं, तर लक्षात आलं पाहिजे किती आहेत, 5 आहेत का 4 आहेत बघा. तर कर्णम मल्लेश्वरी 1, मेरी कोम 2, सायना नेहवाल 3, PV सिंधू 4, साक्षी मलिक 5. हे तुम्हाला क्षणात आठवलं पाहिजे. आणि हे राज्यसेवेत PSI ST मध्ये प्रश्न आलेले आहेत. मी जर म्हणलं बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण, तर लगेच आठवलं पाहिजे, सायना नेहवाल 2012 लंडन ऑलिम्पिक्स कांस्य पदक. कुस्तीमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कोण, साक्षी मलिक 2016 ब्राझीलचं ऑलिम्पिक पदक. ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदक मिळवणारी प्रथम महिला कोण, कर्णम मल्लेश्वरी 2000 साली सिडनीच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पदक मिळवलं, वेट लिफ्टिंग या प्रकारात कांस्य पदक मिळवलं. तर असे प्रश्न, ही यादी तोंडपाठ तुम्हाला असली पाहिजे, जे आम्ही वर्गात करूनच घेतो, पण ऑनलाईन तुम्ही व्हिडिओ बघत असताना ती नोंद करून नोट करून कुठतर पुन्हा पुन्हा वाचायचे. 1980 अगोदर कसा हॉकीचा सुवर्णकाळ होता, 1980 नंतर हॉकीमध्ये पदक मिळालेच नाही. 2008 तर हॉकीचा संघ खेळाय पण गेला नाही, पात्रच ठरला नाही. आता मात्र हॉकी संघ गेला आहे किंवा आहेत. तर दुसरी जनरल माहिती म्हणजे ध्वजवाहक कोण आहेत. तर ध्वजवाहक आहेत मेरी कोम आणि मनप्रीत सिंग. हे दोन खेळाडू भारताचे 23 तारखेला जे 26 जणांचा चमू सामील होणार आहेत, सर्व लोक समावेश होणार नाहीत कारण की कोरोनाचं सावट आहे. तर ध्वजवाहक म्हणून मेरी कोम जे बॉक्सिंगपटू आहेत, त्यांनी पदक मिळवलेलं आहे आणि 6 वेळेस ते राष्ट्रीय म्हणजे नॅशनल चॅम्पियन आहेत, इंटरनॅशनल चॅम्पियन किंवा वर्ल्ड कप चॅम्पियन आहेत. मनप्रीत सिंग हे हॉकीचे कर्णधार आहेत आपल्या. तर हे दोन ध्वजवाहक आहेत, मेरी कोम आणि मनप्रीत सिंग. ऑलिम्पिक दिन आहे, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन स्थापना 1927. तर हे बी तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याचं मुख्यालय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर अजित पवार, मुख्यालय पुणे. भारतीय इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, त्याचे अध्यक्ष सध्याचे चालू परीक्षेत येऊ शकते, तर नरेंद्र बात्रा हे आहेत. तर हा सगळा भाग एकदा तुम्ही लिहून काढून ह्याच्यावर मेहनत घेऊन कसाही प्रश्न आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे. तर हे पुन्हा एकदा बघा वाटल्यास, तर अतिशय छान पद्धतीनं रिव्हिजन करा. PV सिंधू, साक्षी मलिक ह्याच्यानंतर 2021 किती पदक जिंकले ह्याच्यानंतर पण आपण ह्याची माहिती घेऊतच. तर हे सगळं सांगून सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व माहिती लक्षात ठेवा, पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर ठीक आहे, आजच्या भागात येते आपण थांबतो.